मिरची वाटते आधी असं होतं की घरी आमच्या क्लासिकल किशोर कुमार लता मंगेशकर जगजित सिंग एवढंच होतं नंतर हळूहळू घरात मायकल जॅक्सन विटनी ह्युस्टन सगळं ऐकायचं म्युझिक ही अशी गोष्ट आहे किंवा कुठलीही कला त्याला जज पटकन नाही करू आधी आपण अनुभवावी ती मला हे हवंय का नाही हे नंतर डिसाइड करावं मी असं कधीच ठरवलं नाही की मी गायिका होईन मोठी झाल्यावर करिअर स्ट्रीम ही असेल वगैरे काही कधीच नाही आता समजा कुठलं यमन आहे हे दिसलं ना आणखीन मजा येते त्यामुळे ती मजा आम्ही घेत असतो आणि मग ती तुम्हाला म्हणते मला असं वाटतं मधला जो काळ आहे ना बिफोर गेटिंग मॅरिड ऍटलीस्ट फॉर सिक्स मंथ्स एकटं राहून बघावं मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आहे आर जे ज्ञानेश्वरी आणि आजचा एपिसोड पुन्हा एकदा म्युझिकल एपिसोड आहे मला प्रचंड आवडतं जेव्हा म्युझिकशी रिलेटेड माणसं स्टुडिओमध्ये येतात कारण इट्स अ ट्रीट टू मी ना आय एम द फर्स्ट ऑडियन्स तर मला असं वाटतं माझ्याचसाठी गातायेत की काय आणि मला सगळ्या गोष्टी सांगतायत की काय कितकी वेलकम टू मिरची स्टुडिओ थँक्यू सो मच आपण ह्याच्या आधी मला वाटतं कोणत्या तरी रेड कार्पेटला भेटलेलो पण ती अगदीच धावती भेट होती बिटवीन अवॉर्ड आपण भेटलो होतो आणि ते असं सरळ चालू असतं हो हो, हो, एक, एक दोन तीन चार असं होतं हो सो फायनली आपण गप्पा मारण्यासाठी आज भेटतोय मला फार छान वाटतंय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत अॅक्च्युली तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत मला ऍज अ म्युझिशियन ऍज अ सिंगर ऍज अ ॲक्टर अँड जिनी मुंबईत नव्याने घर घेतलंय स्वतःचं त्याच्याबद्दल मला फार अप्रूप वाटत आहे सो लेट्स गेट स्टार्टेड अजिबातच फॉर्मल गप्पा नसणार आहेत ऑडियन्सला तर माहितीच आहे की इनफॉर्मल गोष्टी असणार आहेत आपण एक्सप्लोअर करणार आहोत केतकीला ऍज अन आर्टिस्ट सो दॅट्स द मेन पर्पज या पॉडकास्ट म्हणा किंवा इंटरव्ह्यू नाही ऍक्च्युली गप्पांचे सेशन लाईक दिस इज मला कितीही मारू शकते जाणून घ्यायचं की केतकी एक कशा पद्धतीची कलाकार आहे तिचे काय विचार आहेत तिचे काय इन्स्पिरेशन आहेत आणि तिचा काय अप्रोच आहे दॅट्स दॅट्स द क्रायटेरिया सो सगळ्यात आधी तर मला सांग की व्हॉट काइंड ऑफ अ मेंटल स्पेस आर यू इन राईट नाव काय काय वाटतंय तुला काय काय डेस्परेटली करायची इच्छा आहे काय काय गोल्स आहेत समोर किंवा आय दिस इज वन थिंग आय वॉन्ट टू अचीव्ह या सो बेसिकली आय एम अ पर्सन जी खूप अम्बिशियस आहे मी मी आय एम व्हेरी अम्बिशियस मला आवडतं दॅट किप्स मी गोईंग आणि मला असं वाटतं की uh, मोठं टार्गेट किंवा मोठं गोल आणि छोटे टार्गेट्स असं मी बिलीव्ह करते ओके okay. आणि या वर्षीचं माझं टार्गेट घर होतं ते झालं त्यामुळे तुझे स्पेसचं विचारलंस ते मी आता गोरेगाव मुंबई <laughs> लिटरली <laughs> <साथ> एका तुझ्या स्पेसमध्ये आहे आय एम हॅपी की ती स्पेस मला करता आली पण या आय मीन टू गेट इन टू दॅट स्पेस इट वॉज व्हेरी हार्ड बट आय थिंक इट्स वर्थ इट आणि त्याच्यातच ती मजा आहे आणि ती मला ती, ती रिस्क ती एक होईल का नाही होईल का नाही ते मला एक्सपिरियन्स करायला आवडतं सो या मी मोटिवेटेड हाव लवली आणि आयम शुअर अनेक लोकांनी आतापर्यंत केतकीची हाऊस टू एक्सपिरियन्स केले आहे व्हर्च्युअली तिचं बघितलंय जे खूप सुंदर डेकोरेट आणि डिझाईन केलंय तू कारण मला कळलंय की ते पूर्णपणे तुझ्या विचाराने तू डिझाईन केलेस आणि आय फील ब्युटी ऑफ इट कोणतंही काम करत असताना आपल्या विचाराने आपण करत असू तर एक वेगळंच फिलिंग फिलिंग असतं ऍबसुल्युटली मला विचारायचं तुझ्या घरात ऑफकोर्स हो, गाण्याची परंपरा राहिलेली आहे आणि गाण्याचे संस्कार घरापासून आहेत आणि नॅचरली आपण आपल्या घरात कोणी तेवढं अमेझिंग असल्यानंतर वी फर्स्ट एंड टू कॉपी आपण आधी त्यांचं अनुकरण करायला जातो कारण आपल्याला वाटतं की दॅट इज द वे वेन डीड यू स्टार्ट हॅव्हिंग युअर ओन थॉट इन म्युझिक तू तू okay. कधीपासून तुला असं रिअलाईज झालं की आता आतापर्यंत मी करत होते right. कोणासारखं तरी right. आता माझा काहीतरी वेगळा विचार आहे माझ्या म्युझिकमध्ये सो हे आय so, थिंक hey, uh, कुठल्याही स्टुडंट तुम्ही असताना त्या स्टेटमध्ये ते राईट असतं की तुम्ही अनुकरण इज द फर्स्ट स्टेप राईट right. सो so, माझ्या गुरुंना मी फॉलो करायचे माझ्या आई माझी पहिली गुरु सुवर्णा माटेगावकर त्याच्यानंतर मी फॉलो करायला लागले देवकीताईंना mm. देवकीताईंकडे साडेसात वर्ष मी खूप रिगरस uh, ट्रेनिंग मी म्हणेन त्याला इट वॉज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स ताईंकडे गेल्यानंतर मग एक पॉइंट असा आला की नाही बट आय वॉन्ट टू डू समथिंग समथिंग इज मिसिंग असं मला वाटत होतं की ताई मला सांगतायत ते मी करतेय पण त्या माझ्याकडनं काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करताय की तू तु, तुझा शोध घे आणि कुठेतरी तिथे आर्टिस्ट खूप आर्टिस्ट अडकतात राईट right. आणि ते मलाही अडकायला झालं सो so आय टूक माय टाईम आणि जे त्या सांगत होते ते मी करत होते पण नंतर मला मी खूप वेगवेगळं म्युझिक ऐकायला लागलं ॲक्च्युली एज अ क्रेडिट मी फुंत्रू फिल्मला देईन ओके okay. कारण त्यावेळेला सुजयने आम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स वेगवेगळं म्युझिक वेगवेगळ्या प्रकारचे डान्सेस दाखवले एज्युकेट केलं त्यात मला वेस्टर्न म्युझिक मी खूप ऐकलं आणि मला ते खूप आवडायला लागलं मग मग ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनच्या मी ग्रेड्स केल्या एड ॲडव्हान्स ग्रेड केली आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही यार टू वेल सो स्टार्टेड मी लहान असताना शाळेत वगैरे मी कंपोज केलं होतं मला माझ्यावर असं टाकलं होतं की हा फुलपाखरू नावाची ती कविता तुला माहिती आपल्याला होती तर ती कविता हा हे गे ही गा म्हटलं हो गा म्हणजे तुला गा म्हणजे असं कस गा नाही लाव ना काहीतरी ला ला <laughs> <laughs> <मन्चे तो> <laughs> सूर वगैरे काहीतरी हे करून गा असं त्या म्हणल्या म्हणलं ओके म्हणून मी थोडा वेळ घेतला आणि त्याला मी चाल दुसरी तिसरीत असताना हा आणि मग मा ते मला कुठेतरी क्लिक झालं की आपल्याला आपण हे करू शकतो मी मध्ये काही वर्ष नाही केलं पण देय स्टार्टेड कंपोजिंग आणि मग वेन आय स्टार्टेड कम्पोजिंग कुठेतरी दॅट हेल्प मी एज अ सिंगर एज वेल आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग कंपोज बेटर बिफोर कुठेतरी तो एक रिस्पेक्ट वाढला कम्पोजर्स साठीचा की त्यांची खटपट hmm. त्यांचा विचार गायकाकडनं काढून घेणं hmm. ते काय असतं सो ते तिकडनं कुठेतरी आय स्टार्टेड फाइंडिंग माय सेल्फ एक्सप्लोरिंग माय सेल्फ नाहीतर आधी असं होतं की घरी आमच्या क्लासिकल किशोर कुमार लता मंगेशकर जगजित सिंग एवढंच होतं नंतर हळूहळू घरात सिलिन डिओन मायकल जॅक्सन विटनी ह्युस्टन सगळं ऐकायला पण इट इज सो इम्पॉर्टंट आय फील माणसं भेटणं जे तुम्हाला नवीन म्युझिक इंट्रोड्यूस करून देतील हो, नाहीतर आपल्याला माहितच नसेल की काय एक्झिस्ट करत होत पोहोचू शकाल आणि एक इतकं इंटरेस्टिंग गोष्ट झाली की पहिल्यांदा बी व्हेरी ऑनेस्ट आई बाबा खूप फॉर नव्हते या गोष्टीचा गोष्टीच्या कारण ते म्हणले का की का आहे तू करतेस तू इतके वर्ष देवकितांकडे शिकली आणि आपलं संगीत आहे हे यू शुड डू इट मी म्हणलं डेफिनेटली आपलं संगीत आहे पण मला आपण जिथे इंटरनेटच्या थ्रू किंवा सगळं जग जिथे एकत्र येत आहे आता आपण रोज जेव्हा फोन उघडतो तेव्हा आपल्याला एक मराठी रील दिसतं एक अमेरिकन रील दिसतं एक कुठलं तरी कोरियन रील दिसतं कोणत्याही भाषेतलं दिसतं कुठलंही दिसतं तर मला असं वाटतं म्युझिक ही अशी गोष्ट आहे किंवा कुठलीही कला त्याला जज पटकन नाही करू आधी आपण अनुभवावी ती आधी त्याचं सौंदर्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मग त्याला मला हे हवंय का नाही hmm. हे नंतर डिसाईड करावं आणि ह्यात इंटरेस्टिंग अप्रोच मला माझ्या आजोबांचा वाटला म्हणजे आपण असं म्हणतो की आजोबा आजी आणि मग त्यांना चालेल की नाही आजोबा म्हणले की तुम्ही जर इतकं जर तुम्ही त्यांचे फोन तुम्ही करता ॲपल इज नॉट बाय इंडिया ॲपलचे hmm. फोन आपण तिकडले पण इकडे वापरतो किंवा तिकडले आपण पॅन्ट शर्ट जर आपण इकडे घालायला लागलो तर मग त्यांचं संगीत आपलं संगीत वेगळं का म्हणायचं आणि मी त्यांना माझा अप्रोच सांगितला थोडासा की आपल्याकडे रागदारी संगीत जे आहे जे सुंदर आहे जे कुठेतरी क्लिष्ट आणि कठीण मानलं जातं लोकांना कॉमन ह्याच्यामध्ये किंवा right. जनरेशनच्या लोकांना असं वाटतं क्लासिकल म्युझिक काही गोष्टींचा म्हणजे मला एक सिमिलॅरिटी दिसली वेस्टर्न मध्ये जे मी शिकले आणि जे मी इंडियन मध्ये शिकले वेस्टर्न मध्ये जो एक पेंटेटॉनिक स्केल जी आहे ती इंडियन मध्ये राग जोग आहे अच्छा सो असे बरेच डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज मला दिसल्या ज्या खूप सुंदर आहेत अँड देन आय रिअलाइज की आय शुड नॉट जज सो क्विकली अँड देन सो या आणि इट इज नाईस ओनली एज अन आर्टिस्ट तू हे हा शोध घेऊ शकते त्यातून तुला अजून असंख्य गोष्टी मिळाल्या असतील ज्या तुला मिळाल्याच नसत्या जर तू त्या वाटेला गेलीच नसते पण तू देवकीता बद्दल म्हणालीस आणि म्हणालीस की रिगरस होतं ट्रेनिंग हो, सो फॉर ऑल द पीपल वॉचिंग आणि मे बी अशी माणसं ज्यांना अजिबातच माहित नसेल कदाचित का हो, की काय एक्झॅक्टली म्हणजे एकेकाळी गुरु शिष्य परंपरे हो, बद्दल आपल्याला माहिती आहे हो, की हो, हो, गुरुच्या हो, घरी जाऊन गुरुगृही गुरु 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 राहून हो, हो, लोक शिकायचे इन टुडेज टाइम्स तू जेव्हा देवकीताईंकडे शिकत होतीस तुझा दिवस कसा दिसायचा काय असायचं वेळापत्रक हे जाणून घ्यायचंय मला इट्स अ व्हेरी वंडरफुल मेमरी ताईंकडे जेव्हा जा सुरुण <laughs> मी जायला लागले एकतर पहिल्या दिवशी असं झालं की त्यांनी मला विचारलं तुला का शिकायचंय माझ्याकडे मी आपलं ऑनेस्ट उत्तर दिलं मला गाण्यात करिअर करायचंय बर असं झालं त्यांना आणि शी इज तपस्विनी म्हणजे त्या त्यांच्याबद्दल मी काय सांगू त्या फक्त गाण्यासाठी गाणं करणाऱ्या आहेत करिअर वगैरे नंतर त्यांनी हा अप्रोचच माझा बदलून टाकला की तुला करिअर करायचंय म्हणून तू गाणं करतीस Hmm. तुला गाणं करायचंय फॉर युअर लाईफ ॲज अ लुक ॲट इट ॲज अ स्पिरिच्युअल पाथ त्यांनी मला हे सांगितलं की नामस्मरण जे संत करतात ते तू तु तुझ्याकडे स्वर आहेत त्याला नामस्मरण समज आणि तसा रियाज त्या गोष्टीसाठी कर टू एक्सप्लोअर युअर हायर सेल्फ आणि इथेच माझं सगळं बदललं त्याच्यानंतर असं तंबोरा जुळवण्यापासून सगळा अप्रोच इतका वेगळा होता की तंबोऱ्यावर रियाज का करायचा Hmm. तर तंबोऱ्यावर रियाज यासाठी करायचा hmm. रिया so, uh, की आज आपण इलेक्ट्रॉनिक जे काय सगळं वापरतो त्याच्यामध्ये खूप मल्टिपल फ्रिक्वेन्सीज असतात एकाच सुरामध्ये पण मध्ये ती एक फ्रिक्वेन्सी एक म्हणजे एक फ्रिक्वेन्सी uh, आपल्याला मिळते रियाजाला आणि इट इज ऑल टुगेदर अ डिफरंट एक्सपिरियन्स ह्याच्यावर रियाज करणं इज नॉट ऍडविजिबल सो इथून सुरुवात झाली ताई मला म्हणाला की शिकतेस की तू गाणं इकडे तिकडे चालू आहे तुझं गातेस तू अल्बम्स वगैरे करतेस मग कशाला शिकायचंय आणि आय डिंट हॅव अन an आन्सर राईट right. काय उत्तर देऊ मी मी म्हणलं मला बाकी काही नकोय तुमचे जसे सूर लागतात तसे मला लागले पाहिजेत माझं एवढंच मला हा ओके <laughs> कुठेतरी त्यात सुरांसाठी आणि गाण्यासाठीची आस्था त्यांना दिसली असावी hmm. म्हणून त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं पण जेव्हा तू ट्रिनिटी कॉलेजला गेलीस आणि तू पियानो शिकण्यासाठी पण तिकडे गेली होतीस yeah. आणि जेव्हा तू आता नवीन घराचे आम्ही व्हिडिओज बघतो तुझे विनो की घरामध्ये एक छान मोठा पियानो आहे आणि त्या पियानोची एक विशिष्ट जागा आहे जी खूप महत्वाची आणि स्पेशल आहे सगळ्यात आधी वाय पियानो आउट ऑफ ऑल द इन्स्ट्रुमेंट ज्या जगात आहेत पियानो कुठून आलं ओके सो पहिले ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकच्या एक्झॅम्स इंडियातनंच दिल्या मी ओके okay. इंडियात त्या दरवर्षी कंडक्ट होतात त्यामुळे मी ठरवलं होतं की माझ्याकडे सात ग्रेड द्यायला सात वर्ष नाही आहेत ओके आणि okay, त्या, त्या दीड वर्षात मी सात ग्रेड दिल्या बापरे या मी माझ्या दादाला <laughs> सांगितलं होतं सौरभ गोडबोले ज्याच्याकडे मी शिकले त्याला मी सांगितलं होतं की एक तर मी स्टाफ नोटेशन म्हणजे वेस्टर्न शीट म्युझिकच्या त्या एक्झाम्स असतात त्या मी दिल्या ओके हाऊ टू राईट शीट म्युझिक जे आपल्याला दिसतं ना ते सगळे म्युझिकल सायन्स दॅट्स अ वर्ल्ड लँग्वेज म्युझिक लँग्वेज ज्याच्यावर तू उद्या चायनीज माणसाला जर ते ठेवलंच नोटेशन तर तसंच्या तसं वाजवेल hmm. uh, आणि ते मला शिकायचं होतं त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग असतं त्याचा मला लिसनिंग मध्ये म्युझिक लिस्निंगमध्ये खूप फरक पडला त्याच्यामुळे सो so, पियानो का तर लहानपणापासून मला पियानोचं खूप प्रेम होतं okay. आणि सुरेशजींना मी एकदा एका कार्यक्रमात भेटले होते सुरेश वाडकर तर सुरेशजी म्हटलं ते एक, एक तंतुवाद्य आणि एक स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आणि एक रिदम इन्स्ट्रुमेंट हे आलं पाहिजे hmm. हे कुठल्याही गायकाला म्हणजे ही शूड ट्राय की हे दोन वाद्य आली पाहिजे तर माझं ठरलं मग मा स्ट्रिंग इट इज अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे एका नोटवर कीला तीन तारा असतात या oh. yeah, आतमध्ये तो ओपन करून जर बघितलं ओके okay. तर आणि त्याचा जो साऊंड आहे एव्हरीथिंग अबाउट पियानो इज इट इज मॅजिकल इट इज मॅजिकल आणि दॅट वॉज माय ड्रीम की पियानो असावा आणि uh, मी अफोर्डही करू शकत नव्हते तेव्हा पण दॅट वॉज माय फर्स्ट गोल की uh, okay. सगळ्याच्या आधी घर गाडी सगळ्याच्या आधी मला पियानो करायचा आहे पियानो घ्यायचा आहे स्वतःच्या भरोशावर घ्यायचा आहे मी आमचं पुण्याचं जे घर होतं तिथे मी ती जागा तिथे मी एक प्लॅस्टिकची बॅग पण ठेवू द्यायची नाही काही ठेवायचं नाही इथे फक्त पियानो येईल सो आय हर की नाही मी रोज तिथे एव्हरी डे आय लिटरली मॅनिफेस्टेड इट आय विज्युअलाइज इट आय मॅनिफेस्टेड इट तिथे जाऊन मी असं इमॅजिन करायचं आयज टू लिटरली डू लाईक दिस की इथे पियानो येईल इथे किती मोठा आहे मग त्याचं इंच त्याचं माप घ्या इथे येईल ओके okay. आणि तो आला अँड देन वाव यार <laughs> सो इज सो ब्युटिफुल दॅट वॉज अ फर्स्ट थिंग दॅट आय वॉन्टेड आणि जेव्हा घर घेतलं तेव्हा मी प्रत्येक घर असंच बघितलं की इथे पियानो राहील का असंच बघत होते मी पियानो साठी या आणि मग त्या अकॉर्डिंग बाकी सगळं केलं पण डू यू थिंक की प्रत्येक म्हणजे फॉर एक्झाम्पल जितके आपण आर्टिस्ट जर घेतले जरी जरी गाणारे किंवा इवन वाजवणारे घेतले तरी सुद्धा डू यू बिलीव की प्रत्येकाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं हंड्रेड पर्सेंट आणि हाऊ डज वन फिगर इट आउट ते येतं आय थिंक ते म्हणतात ना हॅरी पॉटर वॉन्ट चूज पॉटर तसं येते की ते तुम्हाला चूज करतं आय थिंक ते तुमच्या नशिबात असतं गाणं uh, मी असं कधीच ठरवलं नाही की मी गायिका होईन मोठी झाल्यावर hmm. करिअर स्ट्रीम ही असेल वगैरे कधीच नाही लहानपणापासून माहिती होतं की मी गायिका आहे आय एम सिंगर आणि बाय गॉड ग्रेस मी असं म्हणेन की त्याला ऍक्टिंगची जोड आली माझे आजोबा right. uh, पण नाट्यक्षेत्रात होते आय थिंक कुठलंही म्युझिक इन्स्ट्रुमेंट कुठल्याही म्युझिशियनसाठी हे एक दैवत असतं म्हणजे त्याच्यामध्ये आपण परमेश्वर बघत असतो माझ्यासाठी hmm. तंबोरा माझा पियानो हे सगळं प्रचंड जीवाभावाचं आहे माझ्यासाठी hmm. त्यामुळे मी त्याला इट्स एव्हरीथिंग फॉर मी हा <laughs> ब्युटिफुल यार मला एक क्युरिओसिटी आहे खूपच हा बाळबोध प्रश्न वाटू शकतो पण आता बिकॉज इट फील्स लाईक अ फँटसी वर्ल्ड टू मी राईट नाव तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की फॉर एक्झाम्पल जेव्हा तू तुझ्या पियानो समोर बसवून काहीतरी वाजवण्याचा प्रयत्न करत असतेस इट सॉट नेसेसरिली अ डिसाइडेड ट्यून किंवा नॉट नेसेसरिली एखादं गाणं जस्ट वॉट एव्हर इज कमिंग ॲट दॅट पॉइंट इन टाइम ठीक आहे आणि आपण बघायला गेलं तर म्हणतो की ही सगळी वाद्य इन आहेत म्हणजे yes. ही काही माणसांसारखी सजीव नाहीये ही निर्जीव आहेत फर्स्टली डू यू थिंक की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स निर्जीव असतात की तुला वाटतं ती सजीव असतात आणि जेव्हा तू वाजवत असतेस काय एक्झॅक्टली इज इट इज इट अ कॉन्व्हर्सेशन काय टेक असतं की त्या क्षणी तुला जे वाटेल ते असतं व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स बेसिकली इट्स सरेंडर कुठलीही गोष्ट गोष्टी गाणं असो ते वाजवणं असो इट इज यू सेट इन फ्रंट ऑफ अ पियानो और तुम्ही तंबोरा घेऊन गायला बसा मला हे खूप खूप नंतर नंतर आत्ता आता काही दोन तीन वर्षात हे मी अनुभवते की इट इज सरेंडर एक पर्सेंटही आता मी हे करणार हे जे फिलिंग असतं ना की आज मला हे गायचं आज मी ते करणार हे आधी झालंय सगळा विचार करून त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा गायला बसता किंवा तुम्ही मी आता थोडं थोडं जे काय कम्पोज करते इट्स कम्प्लीट सरेंडरन्स अँड इट इट इज इट बिकम्स अ कॉन्वर्सेशन कारण तुम्ही जे देता त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळतं आणि इट्स अ गिव्हन टेक द गिव्हन टेक हॅपन्स राईट आणि कुठेतरी ना तुम्ही फक्त रिसिव्हिंग एंडला असता असं मला वाटतं तुम्हाला ते येतं इट्स नॉट योज म्हणजे मी असं म्हणेन की कुठलीही फ्रेज गाताना एखादी आता रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये परवाच असं झालं की एक वेगळीच जागा सुचली विच वॉज नॉट द कंपोजर्स हे कॉम्पोजिशन आणि ती त्याला आवडली तर आमचं जनरल एक कॉन्वर्सेशन चालवतं की हे येतं कुठून सो इट इज नॉट यॉज दॅट्स द टाइम आय थिंक देव तुम्हाला म्हणतो की हे मी तुला देतोय हे घे बट यू शुड बी वर्दी ऑफ इट हे घे आणि हे डिलिव्हर कर फॉर दॅट आय थिंक रियाज इज इम्पॉर्टंट राईट सो यू जस्ट हॅव टू बी द रिसिव्हर असं मला वाटतं आणि आय एम एक्सपिरियन्सिंग इट अजून मला एक्सपिरियन्स करायचंय मला नेहमी उत्सुकता वाटते या गोष्टीची की किशोरी ताई अभिषेकी बुआ किंवा इवन वेस्टर्नमध्ये मी मायकल जॅक्सन म्हणेन ते एका ट्रान्सला जे पोचलेले hmm. असतात ना मला ती स्टेट अनुभवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे इट्स एव्हरीथिंग फॉर मी तू म्हणालीस तसं तू कम्पोज सुद्धा करतेस आणि तू गातेस सुद्धा जेव्हा आता ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तू एकत्र करते आहेस तेव्हा परस्पर कसा फायदा होतो एक्झॅक्टली व्हॉट चेंजेस एज अ कम्पोजर आणि ऍज अ सिंगर म्हणजे आता तू कम्पोज करताना बिकॉज तू सिंगर आहेस काय चेंज होतं आणि ऍज अ सिंगर बिकॉज तू कम्पोजर सुद्धा आहेस काय चेंज होतं ओके सो कम्पोज जेव्हा मी करते बिंग अ सिंगर इट्स अ व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स आता आमचं मध्ये बोलणं झालं महालक्ष्मी अय्यर जी शी इज अ ग्रेटेस्ट सिंगर इन इंडिया त्यांच्याकडनं मी आता <laughs> it was, it was uh, एक गाणं गाऊन घेतलं अच्छा हा आणि ऐकायला पण किती छान वाटत इट वॉज सच्च वंडरफुल एक्सपिरियन्स की जे रेकॉर्डिस्ट होते आनंद डबरे ही वॉज सेंग की मला इतकं छान वाटतंय बघायला एक गायिका जी कंपोजर आहे आणि एक सिंगर दोघीज आणि फिमेल सिंगर्स अँड फिमेल कंपोजर्स या दोघींचा गिव्ह अँड टेक बघायला मला छान वाटतंय सो ॲज अ ॲज सिंगर म्हणून काय फायदा होतो की यू आर एबल टू टेल हर एक्झॅक्टली हाऊ यू वॉन्ट बिंग अ सिंगर की थोडासा ॲसा होगा तो अच्छा मिलेगा, ऐसा, ऐसा कर सकती हैं आप ॲसा ये, ये थोडा ये नोट ॲसा हो सकता है ते ॲज अ सिंगर इट हेल्प्स आणि ॲज अ कंपोजर आय थिंक कंपोजरचा जो एक थॉट प्रोसेस असतो ना तो प्रत्येक कंपोजरचा वेगवेगळा असतो राईट right. काही लोक बऱ्याचदा काय काही संगीत आता का जसं अशोकजी अशोकजी इतके स्पॉन्टेनियस आहेत म्हणजे ते okay. पहिले त्यांना जी चाल टाटा टाटा मध्ये सुचते आणि नंतर बऱ्याचदा असं होतं की त्याच्यावर शब्द लिहिले जातात आत्ताच मी टायटल सॉंग जेव्हा त्यांचं गायले एक त्याच्यामध्ये असं झालं की शब्द पूर्णपणे तयार नव्हते hmm. पण त्यांनी मला व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती की अशी अशी चाल आहे त्या टाडा रारामध्येच ती चिका चाल त्यांनी मला पाठवली होती त्यातनं त्यांची थॉट प्रोसेस कळत होती मला की hmm. त्यांनी कशी कन्सिव्ह केली आणि आय थिंक बिईंग अ कम्पोजर स्टडींग अदर कम्पोजर्स इज समथिंग आय आय लाईक ओके म्हणजे मला पर्सनली मला शोपॅन वेस्टर्नमधला जो कंपोजर आहे शोपॅन आवडतो मला चायकॉफ स्की आवडतो क्लॉड डेब्युसी आवडतो मला वेस्टर्न क्लासिकल म्युझिक जसं mm. आपलं इंडियन क्लासिकल मला आवडतं तसं मला वेस्टर्न क्लासिकल आवडतं दोन्हीतलं क्लासिकल क्लासिकल फार प्रेम आहे माझं बट त्याच्यामध्ये जास्ती शब्द बाजूला काढले mm. तर फक्त कॉम्पोजिशन ती गंमतच वेगळी असते म्हणजे का हा इकडनं ही फ्रेज इकडनं का सुरू केली असेल mm. हे इकडनं ह्या ह्या नोटवरून हे ह्या नोटवर का आले असतील आय आय नो नो वॉन्ट टू दॅट वाय बिहाइंड इट राईट आणि तो आय थिंक इट हेल्प्स यू वाईल सिंगिंग तो थोडा थोडा जितकं तुम्हाला कळत जातो ना वाईल लर्निंग द कॉम्पोजिशन आय थिंक ते थोडंसं तुम्हाला um, त्याची मदत होते राईट right. मला सांग संगीत एक्सप्लोर करताना अशा पद्धतीने तुझं लिस्निंग बदललंय असं तुला वाटतं खूप आणि कसं काय एक्झॅक्टली वेगवेगळं होतं बदललं इन द सेन्स मी स्वतःला असं वाटतं मला खूप लिमिट करून घेतलं होतं आय लव्ह लिस्निंग टू ऑल द जॉनरास मला एवढं मी म्हणेन की पहिल्यांदा मी फक्त लाईट म्युझिक ऐकायचे मग ताईंमुळे मी खूप क्लासिकल ऐकायला लागले आणि आपलं शास्त्रीय संगीत मी मी सांगू शकत नाही की तो आनंद जो आहे ना वेगळाच आहे तो ते ऐकायला लागल्यामुळे कुठेतरी ती एक दृष्टी hmm. तयार होते क्लासिकल ऐकून ऐकून थोडीफार जी काय माझी झाली आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या जॉर्न्समधलं सौंदर्य दिसायला लाग लागलं hmm. आणि मला असं वाटलं की यार मला हे पण ऐकायचं आहे मला ते पण ऐकायचं आहे hmm. आणि मी एक मध्ये इंटरव्ह्यू ऐकला लता मंगेशकरांचा दिदींचा दी त्यांना बीटल्स खूप आवडायचे hmm. आणि मला लक्षात आलं की ह्या आपण असं म्हणतो की आपण उगाच लिमिट करून घेतो स्वतःला की नाही मी शास्त्रीय संगीतच ऐकणार मी आपलंच म्युझिक ऐकणार मी पण त्या म्हणतात की सगळं ऐका hmm. मग आपण का लिमिट करायचं सो so, मी ठरवलं की मला सगळं ऐकायचं आहे सो आय स्टार्टेड लिस्निंग टू एव्हरीथिंग आणि एक 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 ऐकत गेल्यानंतर मग कुठेतरी असं रिलेशन अच्छा हे हे hmm. अच्छा हे ते असं पण होतं बरं इथं right. मी म्हणलं की पेंटेटॉनिक स्केल आणि राग जोग आता राग म्हणल्यानंतर त्याचं चलन पण आलं hmm. पण स्केल uh, जर बघितली तर दोन्ही स्केल सेमच आहे त्याचं इंटरप्रिटेशन वेस्टर्नमध्ये वेगळं करतात ते लोक आणि आपण वेगळं करतो hmm. भाव वेगळा निर्माण होतो पण right. uh, एक बेसिक स्केल राईट विच इज वंडरफुल मला वाटतं की तुझं आता ऐकताना आय एम सो एक्सायटेड टू नो की किती किती वेगवेगळी कॉम्पोजिशन आम्हाला तुझ्याकडनं ऐकता येणार आहे त्याच्यापुढे आणि इव्हन ॲज अ सिंगर आणि एज अ कम्पोजर इज वेल व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट पण आपण बोललो तुझ्या गाण्याच्या फील्डबद्दल पण ऑफकोर्स तू खूप अमेझिंग अभिनेत्री सुद्धा आहेस आणि मला खूप भारी वाटतं माहिती आहे जेव्हा असे कलाकार भेटतात जे मल्टिपल किंवा एकापेक्षा ऍट लीस्ट जास्त कलांमध्ये वावरत असतात त्या क्षेत्रांमध्ये वावरत असतात बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह की इट इज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ऍट सम पॉइंट इन टाइम म्हणजे जरी तू गाणारी असशील आणि तू एका सेटवरती फक्त ऍक्टिंग करत असशील right. तर यू नेवर नो की तुझ्या गाण्याच्या कोणत्या अभ्यासाचा उपयोग तुला कोणत्या क्षणी ऍक्टिंगमध्ये होईल मला तुला विचारायचं की तुझ्या बाबतीत तुझं असं होतं का की ऍक्टिंग कुठेतरी बऱ्याच वेळेला ऍज अ सिंगर तुला सपोर्टिव्ह होते तुझं गाणं कधी कधी तुला अभिनय करताना सपोर्टिव्ह होतं आणि या दोघांचा अभ्यास तुला ॲज अ कलाकार तिसरच काहीतरी करायला अजून घडवतो मी हे नक्की सांगेन की दोन्ही मला अजूनपर्यंत हँड इन हँड खूप छान जात आहेत म्हणजे एक अभिनेत्री आणि गायिका राईट कारण ऍक्टिंगमध्ये कॅरेक्टर सिंगिंग असतं की आता मला प्राजू माहिती होती मी hmm. मला वेळ लागलेला आवाज तसा course, right. लावला होता जेव्हा पर्णसाठी मी प्रिय करा गायले मला माहिती होतं की पर्ण करतीये आणि मला साधारण तिचं कॅरेक्टर माहिती होतं hmm. की अल्लड आहे आणि शी इज अ न्यू एज गर्ल आणि जेव्हा संस्कृत गाणं मला ऋषिकेश सौरभ जसराज म्हणाले की आपल्याला करायचं आहे तर त्यात संस्कृत तो सुरुवातीचा भाग थोडा क्लासिकल बेस्ड आहे oh. पण नंतर वेस्टर्न येतं सो so, मग आय uh, थिंक uh, तो ब्लेंड गाताना मी एवढंच बघितलं की तिचं कॅरेक्टर जे आहे की दोन्ही आहे तिच्यामध्ये कुठेतरी ट्रेडिशनल हे पण आहे पण एक अल्लड आणि हे ते तिचं नेचर तसं hmm. दाखवलंय त्याच्यामध्ये दोन्ही मी आणण्याचा नंतर काही फ्रेझेस मी त्याच्यामध्ये थोड्या जॅझी पण घेतल्या सो so, त्या uh, दोन्हीचा ब्लेंड मी त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला so, सो असं छोट्या छोट्या लेवल्सवर हेल्प होते आणि मी संगीत नाटक केलं त्यातच सगळ्यात मोठा फायदा झाला hmm. मी अवघा रंग एकाची झालं जेव्हा करत होते आणि त्याच्यापासून ॲक्च्युली अभिनयाची सुरुवात झाली त्यामुळे पहिला प्रयोग पंत होते समोर प्रभाकर पणशीकर आणि बोलणं आणि गाणं बोलणं आणि गाणं हे खूप डिफिकल्ट होत होतं मला नाट्यसंगीत शिकायचं होतं रघुनंदन पणशीकर जे आत्ता मी ज्यांच्याकडे शिकते त्यांनी मला पहिल्यांदा सगळी त्या नाटकातली गाणी शिकवली आणि एकतर गाताना अभिनय करणं आणि hmm. अभिनय करताना गाण्याकडे लक्ष देणं हे right. खूप ट्रिकी असतं पण पन... तो पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे मला खूप मजा आली आणि एवढ्या दिग्गजांसोबत मला वाटतं एक वेगळंच ट्रेनिंग त्या क्षणीच तुला मिळालं सो नाव इट इज जस्ट की तू त्याचा किती वापर करतेस आणि कसा वापर करतेस अलॉंग विथ जसं तू मिळालीस तुझा रियाज yeah. सो मैदान खुला आहे क्लिअरली आणि <laughs> आता जितकं केतकी काय काय करणार आहे ते सगळं आपण एक्सपिरियन्स करणार आहोत एक एक प्रश्न ज्याच्याबद्दल मला प्रचंड क्युरिओसिटी असते प्रत्येक व्यक्तीसोबत बोलताना इज की आय फील की प्रत्येकाची विचार करण्याची एक भाषा असते म्हणजे कोणी कलर्समध्ये विचार करतात ठीक आहे कोणी शब्दांमध्ये ऑफकोर्स कोणी म्युझिकमध्ये दी अदर डे एव्ही प्रफुल्ल चंद्र बोस युअर ही सेट मी इमोशन्समध्ये विचार करतो लाईक माय माय थॉट इज ओनली इमोशन सो आय एम व्हेरी क्युरियस टू नो की तू कोण तू कसा विचार करतेस वॉट इज युअर थिंकिंग लँग्वेज इतकी आय थिंक मी दोन वर आय थिंक माझ्या आयुष्यात सगळं दोन दोन आहे बट वेल वेल इट इज जास्ती मी दिसतं काही गोष्टी mm. मी नेहमी सगळं जो काही विचार तो मला ती दिसतो त्यामुळे आय एम मोर व्हिज्युअल हे थिंकर आणि इमोशन्स तर बापरे एक्स्ट्रीमली इमोशनल मग कधी कधी ते इतके होतात की बास कमी करा कमी करा असं होतं पण आय थिंक मी ह्याबद्दल मला इमोशन्स तर तू म्हणलीस मला इथे एक सांगायला आवडेल की इमोशनल um, लोकांना ना असं uh, कधी कधी होतं की अरे ही किती इमोशनल आहे किती सेंसिटिव्ह आहे ही असं खूप बोललं जातं आय थिंक दॅट्स द मोस्ट प्राऊड थिंग टू हॅव कारण इमोशनलेस इज नो फन म्हणजे यू फील एव्हरीथिंग सो डीपली यू अंडरस्टँड म्हणजे एव्हरीथिंग एव्हरी इमोशन यू अंडरस्टँड सो डीपली त्यामुळे मला दिसतात आणि मला मी जे फील करते त्याचं एक कुठेतरी कॉम्बिनेशन आहे दॅट थॉट कम्स लाईक दॅट 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 कम्स आउट विच इज विच इज ग्रेट आणि मला वाटतं दिस इज अ ग्रेट मेसेज फॉर ऑल द पीपल ज्यांना लोक टोमडे मारतात की हे खूप इमोशनल आहेत दॅट आर सुपर पॉवर इट्स अ ब्लेसिंग आय वुड सेट कारण खूप आउट आउटगोईंग आणि मी असं खूप एक्सपिरियन्स केलं आहे पर्सनल लाईफमध्ये की आ, ही इंट्रोवर्ट आहे आणि इट्स समथिंग लाईक अ बॅड थिंग म्हणजे असं की अरे की काही बोलतच नाही किंवा ही मिक्सअपच होत नाही मी नाही होत पटकन मिक्सअप मी बोलायला लागले की बोलायला लागले बट लहानपणी तर मी काहीच बोलायचं नाही मी खूप शांत असायचे पण आय थिंक कुठेतरी जज केलं जातं सुरुवातीला की अरे ही का अशी एवढी बोलत नाही किंवा हे आणि बीइंग व्हेरी बबली आणि चेअरफुल इज कन्सिडर्ड टू बी अ पॉझिटिव्ह थिंग पण आय थिंक इंट्रोवर्ड्स आर व्हेरी व्हेरी अंडरस्टँडिंग आणि तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल इमोशनली तुम्ही कशातनं जात असाल तर आय थिंक यू कॅन गो टू द इंट्रोवर्ड्स दे विल अंडरस्टँड यू बेटर सो आय थिंक इट्स नॉट अ बॅड थिंग टू बी इमोशनल आणि टू बी अन इंट्रोवर्ट राईटी so, yeah. <laughs> तू सुरुवातीला म्हणालीस अँबिशियस आहेस तू खूप आणि yeah. पॅशन कम्स अक्रॉस म्हणजे तुझ्या बोलण्यात तुझ्या कामातन तर नेहमीच ते आतापर्यंत कळत आलंय हाऊ डू यू विथ युअर ओन पॅशन कारण कधी कधी असं होतं बघ आपलं की जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण जेन्युनली खूप पॅशनेट असू आणि वी आर नॉट लुकिंग ऍट इट जस्ट विथ द लेन्स ऑफ नंबर आणि हिट्स किंवा नॉट हिट्स वगैरे वगैरे या सगळ्या नंबर आणि या सगळ्या गोष्टीकडे आपण नसू बघत तर विच ऑल्सो मीन्स की आपण आपलं सगळं देऊ आणि हो, हो. आणि पहिली गोष्ट तर आजूबाजूची माणसं इतकी पॅशनेट असतील असं नेसेसरी हो, हो, नाहीये ही हो, एक आरे. गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी यू एंड अप टायरिंग युअर सेल्फ इन दिस प्रोसेस कारण तुम्हाला सतत वाटत तुमच्याच डोक्यात हे असतं की मी पॅशनेट मी तर ह्याच्यापेक्षा खाली तर नाहीच करू शकत का हे तुझ्या बरोबर होतं का आणि हॅव यू बीन सक्सेसफुल इन ड्रॉइंग एनी लाईन बापरे हे होतं आय विल बी व्हेरी ऑनेस्ट की असं होतं तू असं म्हणतेस का की मला हे अशाच वेनी झालेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त एनिथिंग बिलो इट नॉट एक्सेप्ट चैन न पडणे बेसिक होणे हो हो प्रचंड होतच म्हणजे मला माझं एक आ, मी आता अल्बम जो हो केला त्याच्यामध्ये माझं असं होत होतं की मला मी आय एम नॉट सॅटिस्फाईड म्हणजे मला असं ऍंगझायटी होत राहते जोपर्यंत ते हवं तसं येत नाही ना गाणं मला मला जसं डोक्यात मी ऐकते आणि मला ते जे ऐकू येते ते वेगळं आहे ते आणखीन छान होऊ शकतं पण ते का नाही असं जे होतं ना ती एन्झायटी इट ऑलमोस्ट <laughs> <थी laughs> <मी, laughs> इवन गाताना टेक ऐकल्यानंतर मी अशी असते नीट ऐकत तसं आणि बाबा अगं कितकी कितकी असं <laughs> असं होतं बट नाही आय आय कांट सेटल फॉर लेस म्हणजे मला कधी कधी ना हा रेट लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आणतो म्हणजे नीट टू बी परफेक्शनिस्ट हे तुम्ही लाईफमध्ये आणलं तर रेट मेसेसअप की असंच पाहिजे हे हा तिथे आय थिंक यू शुड बी एबल टू लेट गो पण या आय एक्सपिरियन्स आणि आय थिंक फॉर अन आर्टिस्ट इट्स इट हेल्प इट हेल्प्स आणि मला एक खूप सुंदर गोष्ट एखादी सांगितली होती की जोपर्यंत तुला भिडणार नाही तुझं गाणं यू डोंट गेट दॅट असं गाणं ऐकल्यानंतर तोपर्यंत लोकांना नाही यू आर द बेस्ट जज तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवलं पाहिजे अफकोर्स आय एम व्हेरी ओव्हरली क्रिटिकल अबाउट माय सॉंग विच आय गे आय गे व्हॉट इज शाळा प्रीमियरनंतर नाही पाहिली आहे फिल्म मी टाइमपास <laughs> फुंतरू काक स्पर्श मी फिल्म्स या प्रीमियरनंतर नाही पाहिल्या आहेत मी मी अशी ॲन्झायटीनी बसलेली असते प्रीमियरमध्ये लोकांनाच अरे वा आज प्रीमियर आहे तुझा नाही मी अशी बसलेली असते स्ट्रेसफुल्ली मी का केलं इथे so, मी असं का केलं असं असतं सो माझी गाणी मी एकदाच फक्त एक सेशन असतं माझ्या ज्याच्यात मी ऐकते कुठे काय गडबड आणि काय आणि नेक्स्ट टाईम मला ह्या ह्या मिस्टेक्स नाही करायच्या मी तशी आहे म्हणजे मला आय थिंक दॅट दॅट हॅज कम फ्रॉम माझी आई तशी आहे आणि त्यामुळे शी अंडरस्टँड मी बाबा असं नसतं ग आपल्याला काम भरपूर करायचंय म्हणलं हो पण ते नीट करायचे सो या आय कॅन इमॅजिन दॅट या आणि जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाई नाही होत ते सांगता नाही आहेत शब्दामध्ये पण ते ते सतत आपल्या मनामध्ये ते राहतं की पण थांबा जरा अजून एक मी थोडस अजून 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 इट्स अ एंडिंग प्रोसेस इट इज फन आय थिंक मी झूम इन करून बघते मी hmm. नेहमी माझ्या फ्रेंड्सना पण सांगते की म्हणजे तू किती चिकित्सक आहेस तुझ्या प्रत्येक गोष्टी म्हटलं का कारण इट्स लाईक एक 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 आ, hmm. एक तुम्ही ते ना एम्ब्रॉयडरी किंवा हे एक एक फूल एक एक पाकळी तुम्ही छान करत जा करत जा करत जा आणि मग झूम आऊट केल्यानंतर ते सगळं असतं सो आय थिंक आधीच झूम डऊट करून चालायचं देन यू फ मिन्स द डिटेल्स आणि ड्युटी लाइज इन द डिटेल्स तरी वाचवल की एक सुंदर कलाकार त्याच्या ओव्हरऑल कलेमध्ये नाही तर त्याच्या सगळ्यात सगळ्यात बारीक मायनरेस्ट गोष्टीमध्ये तू कळतं की हा किती अमेझिंग कलाकार yeah, आहे yeah, कारण त्यांनी त्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं आहे सो yeah. आय so, एम आय एम व्हेरी हॅप्पी की तू तशी <laughs> आहेस थोडंसं मला तुझ्या ॲक्टिंग साईडबद्दल बोलायचं आहे आणि आय एम नॉट गोइंग टू आस्क यू की uh, uh, तुझ्या वेगवेगळ्या फिल्म्सचे एक्सपिरियन्सेस कसे होते बिकॉज आय एम शुअर यू मस्ट हॅव शेअर दिस थ्रू दी इंटरनेट आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही सगळ्यांनी तुझी कामं बघितली आहेत पण मला विचारायचं की ह्या फील्डमध्ये खास करून ॲक्टिंग किंवा आपण एंटरटेनमेंट पॉप्युलॅरिटी म्हटलं तरी मेल अटेन्शन खूप मिळतो राईट अँड अ लॉट ऑफ टाइम्स एस्पेशली थ्रू सोशल मीडिया इट बिकम इझी टू टेक्स्ट यू टू कॉमेंट ऑन पिक्चर टू लाईक टू शेअर टू से समथिंग फक्त तू ऍक्सेस इझी झालाय जेव्हा इतकं मेल अटेन्शन मिळतं फर्स्टली तू कसं डील करतेस त्याच्यासोबत कारण ऑल टाईप्स ऑफ मेल अटेन्शन आहे याच्यामध्ये राईट अँड इट कॅन बी ओव्हरवेल्मिंग एट टाइम्स आय विल से इट युज टू बी ओके okay. uh, आता कुठेतरी मी अशा स्पेसमध्ये आणि आय एम शुअर sure प्रत्येक अभिनेत्री पण ती एका स्टेटमध्ये जाते त्या की आता ते बॅलन्स आहे ग्रॅटिट्यूड आहे पण दॅर इज सम बाउंड्री ना hmm. कारण तुम्हाला तुमची स्पेस जपणं खूप गरजेचं असतं तुमची ती एक सेफ स्पेस कुठल्याही आर्टिस्टनी ठेवणं ही खूप खूप गरजेचं आहे ती right. ती एनर्जी जी असते ना ती खूप सेक्रेट असते hmm. ती आर्टिस्टिक एनर्जी जी असते ना ती सतत उधळत राहिली ना तर ती इट ड्रेन्स यू आऊट आणि यू कॅनॉट फंक्शन मग माझं एकदा असं खूप मी त्या एक्सपिरियन्समधनं शिकले की uh, नुकता टाइमपास रिलीज झाला okay. होता आणि त्याच्यानंतर एक माझा लाईव्ह शो झाला होता ओके आणि काहीतरी मला वाटतं पस्तीस एक हजार ऑडियन्स समोर होता स्टेडियममध्ये शो होता आणि इतके लोक मला असं छान वाटलं आणि नंतर झाल्यानंतर म्हणजे माझं आधी मी आधी सगळ्यांना भेटले आणि मग माझं गाणं होतं तर गायले मी आणि माझं गाणं नीट नाही झालं mm. त्या दिवशी मला हे लक्षात आलं की आय वॉज नॉट सेंटर्ड त्या गोष्टीला तुम्ही किती सिरियसली घ्यायचं हे तुमच्यावर आहे मी म्हणलं तसं ती सेक्रेट एनर्जी तुम्ही ती जपून ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे ती कुठेतरी बाउंड्री म्हणून मग कधी कधी रूढ वाटतं काही लोकांना की आम्ही बोलत नाही किंवा कार्यक्रमाच्या वेळेला फोटो काढलात नाही तुम्ही द्या ना आता पटकन द्या ना स्टेजवर असं चाललंय ना द्या ना फोटो असं hmm. होतं पण आम्हाला तुमच्याचसाठी चांगलं गायचं असतं तुमच्यासाठी आम्ही आमची कला परफॉर्म करत असतो right. आणि ती आम्हाला चांगली करायची असते तुम्हाला आनंद द्यायचा hmm. असतो आधीच जर एनर्जी ती गेली ना तर मग नाही नाही होत फोकस ग म्हणजे खूप त्रास होतो आणि मला त्या शो नंतर मला इतकं असं हे झालं की यार नाही दिस इज नॉट नॉट डन आय शूड ड्रॉ सम लाईन मग मी खूप प्रेमाने हंबली सगळ्यांना सांगते की आपण नक्की काढूया आणि मी अक्षरशः एक सव्वा तास नंतर असते शो नंतर की आपण काढूया फोटो काढूया मला तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि आहे खरं आहे पण आधी नको ती एनर्जी आम्हाला आधी गाण्यात लावू देत आणि मग यु द टाइम इज यस आणि देर आर पीपल दे अंडरस्टँड असं इफ यू टेल देम इन अ व्हेरी स्वीट वे दे अंडरस्टँड सो ती एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि या सो नाही ऍब्सुटली आणि ऍब्सुटली अग्री विथ इट नाही तर इट्स लाईक इट्स ऍग्रिगेट्स युवन टू बिट्स आणि पीसेस इतकं की मग तुम्हाला कळतच नाही ॲट दी एंड ऑफ द डे की अरे आता आता मी ah. आणि वेळ नसतो इतका की तुम्हाला एक तास आहे बाबा मध्ये की तुम्ही रिलॅक्स वापरत स्वतःला गॅदर करा आणि मग परफॉर्म करा दर इज नो टाइम आणि मेल अटेंशन बद्दल जे तू म्हणलीस त्याच्याबद्दल मला हे सांगायला आवडेल की थोडंसं मला कधी कधी असं वाईट वाटतं एकदा असं झालं होतं की एका ठिकाणी मी गेले होते आणि कानातलं गेलो होतो माझ्या जोरात ओढून की असं असं ओढून गेलं म्हणजे मला लिटरली आय स्टार्टेड ब्लिडिंग द बॅकसाईड एका कुठल्या तरी शोला माझ्या पायातली चप्पल गेली गळ्यातलं गेलं गळ्यातली ओढणी ओढून गेली त्यावेळेला थोडंसं वाईट वाटतं की ते मेल अटेन्शन ग्रॅटिट्यूड डेफिनेटली आहे कारण असा फॅन बेस मिळणं किंवा असा इतकं लोक प्रेम करतात ते खूप छान वाटतं बट ॲट द सेम टाईम असं वाटतं की प्लीज आम्ही पण माणसं आहोत ह्या hmm. गोष्टीचा प्लीज थोडासा विचार करा किंवा थोडासा बॉडी शेमिंग बद्दल मध्ये मी बोलले होते oh. की जाड बारीक आणि हे सगळं इतकं इझी झालंय ना ते बोलणं पण ते कधी कधी खूप जिवारी लागतं आता इम्यून आम्ही करवलंय स्वतःला काही बाबतीत मला आनंद याही गोष्टीचा आहे की आता जे खरंच लॉयल फॅन्स आहेत ना ते खूप खूप म्हणजे मला त्यानंतर जे मेसेजेस आले डीएम्स आले की वी आर विथ यू आणि काही लोकांनी अक्षरशः म्हणजे तुझा ॲड्रेस पाठवा आम्ही हो, तुला फुलं पाठवतो हो स्वीट मेसेजेस पाठवले हो होते so, think, uh, right. so, yeah. <laughs> की तुला वाईट नाही ना वाटलं असं सो आय थिंक आय फोकस ऑन दॅट राईट सो या कितके शेवटचे दोन प्रश्न आहेत आणि नंतर माझ्या काही फरमाईशी आहेत पण प्रश्न हा आहे की मी मला वाटतं काल का परवास एका कॉन्सर्टला गेलेले आणि मी फार असं नोटीस करते म्हणजे आता आता ऑफकोर्स आधी तर माझी आई मला घेऊन जायची लहानपणी तर आपली तंद्री लागून झोप येणं हे पहिली स्टेप होते नॅचरली की किती छान वाटतं झोप लागली आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आता इंटरेस्ट निर्माण झाल्यामुळे असं होतं की यू किनली नोटीस की ही व्यक्ती काय करते म्हणजे ही डोळे बंद करते की काय तंद्रीत आहे की व्हॉट इज हॅपनिंग की हँड जस्ट असं असं हे आता होतं माझं तर मला विचारायचं की जेव्हा तुम्ही लाईव्ह कॉन्सर्टमध्ये फॉर एक्झाम्पल तू गातीयस राईट आणि पुढे काय <laughs> पद्धतीने तुला गायचंय एव्हरीथिंग कॅन बी डिसाइडेड आधी no, no. राईट तू रियाज केलास तू तू ते स्किल्स आणलेस स्वतःमध्ये की तुला आता जे वाटेल तू यु आर केपेबल की यू कॅन एक्सप्लोअर दॅट एरिया पण जेव्हा तुम्ही डोळे बंद करता व्हॉट हॅपन्स की तुला काय एक्झॅक्टली त्या मोमेंटमध्ये होतं बिफोर यू टेक एखादी हरकत किंवा एखादी मुरकी काय काय डोक्यात काय चालू असतो मी म्हणलं तसं सूर दिसतात आय टेल यू वॉट लिटरली आलापी करताना मी गंमत करते की आता समजा आता हा मायक्रोफोन दिसतोय huh. हा इकडनं स्टार्ट झाला थोडासा वरती इकडनं स्लांट गेला अडवा खाली पुढे राईट तर मी आलापी करताना ते दिसतं एक्झॅक्टली असं चित्र डोळ्या पुढे येतं म्हणजे आता समजा मी आता आहे आता समजा कुठला यमन आहे हा हे दिसलं ना की आणखीन मजा येते त्यामुळे ती मजा आम्ही घेत असतो आणि मग ती तुम्हाला म्हणते वाव माझा अतिशय क्युरिओसिटी असलेला प्रश्न इथे उत्तर त्याचं मिळालेलं आहे एम व्हेरी इंटरेस्टेड मला बिकॉज आय फील तुम्ही डोळे बंद करून पेंटिंग करता की काय किंवा युआर फॉलो समथिंग बट नाव दॅट यू सेट इट मेक्स ओन यू क्रिएटिंग अ पेंटिंग लवली लवली मला सांग ऑफकोर्स या गाण्याच्या क्षेत्रात म्हणशील खास करून गाण्याच्या संगीताच्या uh -huh. क्षेत्रात अशी अनेक मंडळी आहेत आपल्याकडे ज्यांचे म्हणजे फॉर एव्हर माणूस म्हणूनच आदर्श ठेवावेत किंवा oh. जी माणसं म्हणूनच इतकी भारी आहेत की ऍज अन आर्टिस्ट कम्स इवन ॲट अ लेटेस्ट एज पण तुझ्यासाठी पर्सनली अशी कोणती माणसं आहेत जी म्हणजे तुला डायरेक्ट इथे भेटतात म्हणजे ऑफकोर्स विथ विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द आर्टिस्ट जे अमेझिंग आहेत तू मराठी इंडिया म्हणतेस का ओवरऑल मी म्युझिक रिलेटेड म्हणतेय किंवा इरिस्पेक्टिव्ह ऑफ महाराष्ट्र इंडिया नथिंग जे तुला इथे भेटतात जे जे डायरेक्ट कनेक्शन आहे तुझ्याशी खूप आहेत कारण भीमसेन जी म्हणतात तसं आर्टिस्टनी चोर असावं हम्म नाही म्हणाय आय म बिग थीफ एक मी नाव घेईन दीपक चोप्रा ओके आय लव्ह हेम मे मी स्पिरिच्युअलिटी हा विषय माझ्यासाठी अत्यंत आवडीचा आहे मला खूप वाचन करायला आवडतं आणि स्पिरिच्युअल गोष्टींवर अप्रतिम अशी पुस्तकं ज्यांनी लिहिली आहेत ही इज अ डॉक्टर ही इज अन एम डी आणि ही इज अ सायंटिस्ट तर आय फॉलो दीपक चोप्रा आय लव हिम त्याच्यानंतर आय लव्ह सिलिन डिओन आय लव्ह हर आय लव्ह हर वर्क एथिक शी इज व्हेरी डिसिप्लिन्ड आणि हे कुठेतरी ओव्हर द इयर्स मी सुद्धा अनुभवलं की मोटिवेशन खूप काळ नाही टिकत डिसिप्लिन टिकते डिसिप्लिन कीप्स यू सेल्फ मोटिवेटेड आय थिंक त्या डिसिप्लिनमधनं जो एक कॉन्फिडन्स येतो डिसिप्लिन मधनं जे मोटिवेशन येतं नथिंग कॅन बीट इट इट त्यामुळे ते, ते कुठेतरी मला तिच्यात दिसतं आणि ऑफकोर्स uh, दोन भारत भारतरत्न लता मंगेशकर आणि माझ्या गुरु देवकीते व्हेरी म्हणलं खूप व्हेरी नाईस व्हेरी नाईस मला सांग एक गोष्ट जी म्हणजे हा इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी मी मला वाटतं सांगितलेलं की काहीतरी जर तुला सांगाव असं वाटतं आणि बऱ्याच वेळेला होतं हो। ना इंटरव्ह्यूज मध्ये आउट होतं right. तर माझ्याकडनं पण ते मिसआउट होणार okay. होतं पण मला आता आठवलं की अगेन कमिंग बॅक टू घर मलाही विचारायचंय की ऑफकोर्स घर घेणं खूप अमेझिंग गोष्ट आहे हे तर आहेच पण तू एक पॉइंट मांडला होतास की लग्नाआधी स्वतःच घर असणं म्हणजे आई वडिलांच्या घरी आपण राहत असतो आई वडिलांसोबत घेतलेलं घर पण नाही स्वतःचं घर लग्नाच्या आधी घेणं हे एका मुलीसाठी आजच्या काळामध्ये किती इम्पॉर्टंट आहे मला ह्याच्यावरती तुझा विचार जाणून घ्यायचा आहे मला खूप महत्वाचं वाटतं कारण बाय uh, नेचर असं आपण म्हणूयात की uh, एक सॉफ्ट अंडरस्टँडिंग इमोशनल अंडरस्टँडिंग मुलींचं असतं मेन अँड वुमेन आर मेड डिफरंट पण मला असं वाटतं की कुठेतरी त्याबरोबर स्वतःला पण एम्पावर करणं खूप गरजेचं असतं hmm. मला ना नेहमी असा प्रश्न पडतो की एक मुलगा आधी आई वडिलांबरोबर असो इकडे म्हणजे आई वडिलांबरोबर असतो आणि मग नंतर तो बायकोबरोबर राहायला लागतो ऑफकोर्स मी काही कुठेही असं नाही म्हणत आहे की uh, म्हणजे मग जुन्या काळातच्या ह्याच्यात जाऊन मी नाही म्हणते मी आत्ताही म्हणते की आणि सेम मुलीचंही होतं की ती आई वडिलांबरोबर असेल मग लग्न करून Uh, नवऱ्या बरोबर किंवा पार्टनर बरोबर जाते मला असं वाटतं मधला जो काळ आहे ना बिफोर गेटिंग मॅरिड ऍटलीस्ट फॉर सिक्स मंथस एकट राहून बघावं ओके कारण आणि हॅव्हिंग युअर ओन हाऊस इट आय थिंक इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन कधी कधी असंही असू शकतं विच इज ऍपसोलूटली आय रिस्पेक्ट की आपण एकत्र मिळून करूयात घर hmm. जे मलाही माझ्या पार्टनर बरोबर करायला आवडेल की आता तू आपण दोघं मिळून एक छान घर करूयात आय वुड लव्ह टू डू दॅट पण एक कुठेतरी माझं हे स्वप्न होतं की मला हे करायचं होतं पण मला जे वाटतं की एकटर का राहून बघावं ह्याचं कारण असं आहे की खूप गोष्टी त्या एकटं राहिल्यामुळे पुढे सॉर्ट होतात की कधी कधी आपण जे बघतो ना की काय बेसिक लॉन्ड्री म्हणा की अगं माझं हे कुठे माझं शर्ट कुठे हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं इफ यू डू एव्हरीथिंग बाय युअर सेल्फ ना इन दो सिक्स मंथ्स यू नो की समोरचा माणूस जेव्हा तो तुमच्यासाठी करतो त्याची किंमत तुम्हाला राहते hmm. आणि right. सेम गोज विथ यू ऑल्सो तोही एकटा राहिला असेल तुम्ही एकटे राहिले असाल इट्स लाईक नॅचरली मग त्याच्यावर बसून कॉन्व्हर्सेशन करा की हे बघ मला तुझं हे पटलं नाही मला हे पटलं नाही त्याच्यापेक्षा आधी तुम्ही इंडिव्हिज्युअली राहून बघा सगळं तुम्ही करा आय थिंक अ मॅन शुड बी एबल टू कुक ही शुड बी एबल टू डू एव्हरीथिंग जे घरात घरातली एक गृहिणी करते आणि गृहिणीनी सुद्धा एक काय म्हणतात बाहेर जाऊन बँकेची कामं असतील ऑफिस वर्क असेल इट इक्वली मी असं नाही म्हणणार की स्त्रियांनीच स्त्रियांवरच काम पडतं असं नाही दोघांनी दोन्ही दो करून बघावं आणि मग एकत्र यावं असं मला खूप वाटतं आणि मग नाईन्टी नाईन पर्सेंट बेसिक इश्यूज जे असतात ते जातील असं मला वाटतं कुठेतरी एका छान फ्रेंडशिप आणि कंपॅनियनशिप तेव्हा होईल असं मला वाटतं माझं तरी हे असं होतं की मला एकटीला पहिले राहून बघायचं होतं आणि फॉर माय आर्टिस्टिक स्पेस ऑल्सो आय वॉन्टेड टू डू दॅट आणि विच इज हेल्पिंग मी अलॉट सो यू ग्रो इन अ रियल सेन्स तुम्ही खरंच मोठे होता जेव्हा तुम्ही सगळं एकटं मॅनेज करता आणि त्यानंतर मग तुम्ही जेव्हा पार्टनर बरोबर राहता तेव्हा इट्स लाईक टू ग्रोन अप्स लिव्हिंग टुगेदर सो या आय थिंक दॅट्स माय ओपिनियन आय मीन प्रत्येकाचं एक काय म्हणतात वे ऑफ लाईफ वेगळा असतो मला वाटतं खूप आपण गप्पा मारले आहेत आणि माझं तर पोट भरलं पण नाही अजून टॉक विथ पण म्हणजे सांगत जर मला ऑफकोर्स करायची असेल okay. तर तुझ्या गाण्यानी करायची आहे uh, आणि मला तुझ्या आवाजात अनंतात तुला कोण पाहू शकेल ऐकायचंय स्पेसिफिकली स्वी कारण मला ते गाणं प्रचंड आवडतं आणि अतिशय रॅन्डमली मी लाईक नोबडी टोल्ड मी की हे गाणं ऐक वगैरे काहीतरी <laughs> मला आठवत पण नाही मी कधी ते पहिल्यांदा ऐकलं होतं कोणत्या तरी ऍपवरतीच ऑफकोर्स एक्सप्लोर करता 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 आणि मग मी असंच काहीतरी गेट टुगेदर होतं आणि मी घरी म्हणतो की अरे थांबा थांबा मी आता एक गाणं लावते आणि माझा मामा म्हणाला की अरे केतकी माटेगावकरच्या आवाजात बघ एक व्हिडिओ आहे ह्याच गाण्याचा अच्छा मग दॅट्स हाव आय वेंट टू यूट्यूब मग मला तुझा व्हिडिओ मिळाला आणि सिन्स देन मी ते जर मला हे गाणं ऐकायचं असेल तर मी ते दोनदा ऐकते एक ओरिजिनल <laughs> आणि एक तुझ्या आवाजातलं नाव इफ आय एम गेटिंग एन ऑपॉर्च्युनिटी प्लीज मला इतकं छान वाटतं की आज मी आज कोणीतरी अनंत तुलाची फरमाईश केली नक्की गाते 啊。Ah.

वा 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 तृप्ती झालेली आहे माझी या क्षणी आणि आता व्हेरी क्लोज टू रडना आता झालेलं आहे माझं पण थँक्यू सो मच की। हे केल्याबद्दल माझ्यासाठी खास करून आणि फॉर ऑल द पीपल जे तुझे इतके फॅन्स आहेत ऑफकोर्स हे तर सुंदरच गायले तू पण तुझं स्वतःच कोणतंही गाणं त्याच्या दोन ओळी जर सगळ्या फॅन्ससाठी आपल्या सगळ्या रसिकांसाठी जर तू गाऊ शकलीस ओके सो हे गाणं माझ्या पणजीनी लिहिलेलं होतं hmm. तेव्हा अनेक वर्षांपूर्वी साठ वर्षांपूर्वी आणि हे माझ्या गुरूंनी गायलं माझ्यासाठी सो so, दिस सॉन्ग इज व्हेरी स्पेशल फॉर मी आणि हे माझ्या अत्यंत आवडत्या रागातलं गाणं आहे ते मी गाते तू जीण तानसे नसे त्राता त्राता तूज वीण कोडि त्र अनाथ नाथगुरुया अनाथ नाथगु बात है हो, हे तू स्वतः कंपोज केलंस हो हे वाचस्पती रागातल आहे आणि खूप जवळचा आहे राग माझा हा त्यामुळे या आणि हे रघुदादा गायले माझे गुरु वा आणि याचा आनंद आहे म्हणून हे आयुष्यभर माझ्या जवळ राहील हृदयाच्या असं हाव लवली थँक्यू सो मच केतकी मला फार मजा आली तुझ्या सोबत गप्पा मारून आणि तुझा विचार तुझ्या कलेमागचा ऐकून मला फार भारी वाटतंय कारण इट इज जस्ट वंडरफुल वेन वेन समन इज अ थिंकिंग आर्टिस्ट यू नो आणि आय मीन द द इज लिमिट यार तू काय काय करणार आहे इमॅजिन सो ऑल ऑल द द बेस्ट बेस्ट सो मच आणि तुला शुभेच्छा मला एक या निमित्ताने सांगायचं मी तुझे सगळे सगळे इंटरव्ह्यू म्हणजे गप्पा सगळ्या ऐकल्या तू खूप इंटेलेक्च्युअल आहेस हे तर कळतच पण मी हे म्हणेन की तो खूप पॉझिटिव्ह आहेस थँक्यू यू आर अ वंडरफुल पर्सन आता भेटून तुला पर्सनली खूप छान वाटलं त्यामुळे जस्ट कीप डुईंग वॉट एव्हर यू आर डुईंग यू आर एज्युकेटिंग पीपल थ्रू ऑल ऑफ दिस यू सो इट्स व्हेरी ऑनेस्टली इट्स नथिंग दॅट आय एम डुईंग इतकी खरं सांगते मी म्हणजे इतके तुमच्यासारखे इतके अमेझिंग कलाकार येतात आणि ते अशा अशा गोष्टी म्हणजे मला असं वाटतं एखाद्या कलाकारासाठी त्याची स्वतःची प्रोसेस सांगणं इज अ व्हेरी पर्सनल आणि प्रायव्हेट थिंग टू शेअर म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक माझ्या घरचं मी काहीतरी सांगते आहे आणि द फॅक्ट की तुम्हाला सगळ्यांना वाटतं तेवढा विश्वास वाटतो की तुम्ही हे माझ्यासोबत शेअर करू शकाल आणि हे ऑफकोर्स ओव्हर द इंटरनेट जाईल आणि इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल फॉर मी इट इज अ व्हेरी स्पेशल इट्स लाईक तुम्ही तुमच्या घरातल्या आतल्या बेडरूममध्ये मला एंट्री दिली इट फील्स लाईक दॅट समटाइम्स की अरे हे इतकं दिस इज सो पर्सनल आणि दिस इज सो प्रायव्हेट की काय होतं त्या मोमेंटला आणि Yeah. कारण असे प्रश्न पण आम्हाला विचारले गेले पाहिजेत असं कुठेतरी आत वाटतं कारण ना खूप वरवरचं बघितलं जातं आणि आजकाल तीस सेकंदाच्या रीलमध्ये पटकन स्वयंपाक केलं जातं hmm. त्यामुळे ते त्याच्यामध्ये तुम्ही काय मांडणार पण हा कुठेतरी चान्स मिळतोय तुझ्यामुळे तू एवढे छान प्रश्न विचारले थँक्यू आणि तुझा अंडरस्टँडिंग खूप अमेझिंग आहे सो मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारायला थँक्यू सो मच तुला खूप शुभेच्छा आणि दिस प्लॅटफॉर्म इज ऑल्वेज देअर आय एम ऑल्वेज देअर तुला म्हणजे हे आपण एक्सप्लोर करत राहू शकतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ केतकीचा कोणता पिक्चर येतोय कोणता अल्बम येतोय मला वाटतं एज अन आर्टिस्ट आय कॅन जस्ट कीप एक्सप्लोरिंग यू सो थँक्यू एनी टाइम एम अ कॉल अवे आपण कधीही गप्पा मारू शकतो डेफिनेटली थँक्यू सो मच ओके थँक्यू